जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या निषेधार्थ आज बारामतीमध्ये बंद पुकारण्यात आलेला होता। बारामतीकरांनी 100% प्रतिसाद देत बारामतीतला बंद जो आहे यशस्वी केलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल, काय नेमकी मागणी होती आणि मागणी थोडक्यात सांगा, पण बारामतीत जो आंदोलनाला रिस्पॉन्स मिळाला तो कसा होता? खरं तर जालना येथे झालेला जो काही आमच्या मराठा सकल मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवरती जो हल्ला झाला त्यामध्ये फार 80-90 वर्षाचे आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुले असतील यांच्यावरती इतक्या क्रूर पद्धतीने हल्ला, खरं तर हा शोभणारा नाही आहे, हा निंदनीय घटना आहे। खरं तर याचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो आणि खरं तर ही मागणी जी होती ती मागणी खरं तर आम्हाला OBCच्या आरक्षणामधून 50% आतून ही मागणी आहे आमची। आम्ही कोणालाही कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला फक्त बारामती जो मोर्चा झाला त्या संदर्भात सांगा की बारामतीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बारामतीकरांनी अशी मागणी केली की अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं। निश्चितच सर्व बारामतीकरांच्या घोषणा जर आपण पाहिल्या असतील तर दादांनी सत्तेतून बाहेर पडावं अशा पद्धतीच्या होत्या, कारण बारामतीची जनता ही अजितदादांवरती कायम प्रेम करत आली आहे। कारण एक हक्काचा नेता जो सर्वसामान्यांसाठी लढणारा समाजासाठी लढणारा नेता म्हणून अजितदादांनी आपली भूमिका कालही स्पष्ट केली आणि ही स्पष्ट करत असताना अशा सरकारमध्ये दादांनी राहू नये असं इथल्या नागरिकांना वाटत होतं, म्हणून दादांनी सत्तेतून बाहेर पडावं अशा इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या। कारण आपण पाहिलं की मागील काळात दादा ज्यावेळेस बारामतीत येणार होते तर लाखोचा जनसमुदाय दादांसाठी या बारामतीमध्ये उपस्थित होता, तोच जनसमुदाय आज मराठा समाजाच्या वतीने येत होता आणि तोच मराठा समाजाचा जनसमुदाय दादांना विनंती करतोय की दादा तुम्ही अशा घटनेच्या पाठीशी राहू नका, तुम्ही रोखठोक आणि तडकदार नेते आहात, तुमच्या शब्दाला किंमत आहे, एकतर या झालेल्या घटनेला तुम्ही लक्ष घालून सगळे जे काही दोषी असतील त्या सगळ्यांना एकतर बडतर्फ करा नाहीतर आमच्या समाजाची जी काही मागणी आहे ती मान्य करा। निश्चितपणे काय सांगाल तुम्ही काय सांगाल कशाबद्दल आंदोलन झालं आज कसा रिस्पॉन्स होता आणि दादांकडे मागणी केली की सत्तेतून बाहेर पडा? नाही, आता मी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की जालन्यातील मराठा समाजाला जो लाठी हल्ला झाला त्याबद्दल मी तीव्र निषेध करतो आणि तिथं जो आंदोलकांवर झालेला जो आहे तो आंदोलक हा शब्द काढून टाका, कारण ते सगळे जे होते ते सगळे उपोषणकर्ते होते, तर ते उपोषणकर्त्यांवर जो हल्ला झाला की जे 4-4 दिवस उपाशी बसलेले असताना सुद्धा त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, जे त्या गावामध्ये सप्ताह बसले होता, माळकरी घराण्यातले भरपूर स्त्रिया पुरुष होते, महिलांवर लाठीचार्ज असं काय झालं की जेणेकरून नको त्या ठिकाणी मारहाण झाली, तर हा प्रकार घडता का? त्यांनी काय केलं होतं तर मागणी केली होती, मागणी होती काय होती तर रास्त मागण्या होत्या, नाही संविधानाला धरून ज्या मागण्या होत्या त्याच त्यांची मागणी केली होती, तर त्या मागण्यासाठी ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होते। हे बारामतीत रिस्पॉन्स कसा होता? तसं जर पाहायला गेलं तर तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या प्रमाणामध्ये जर पाहायला गेलं तर बारामतीमध्ये 100% चांगला स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचं मराठा समाजाकडून आभार मानतो। दादांनी सत्तेतून बाहेर पडावा अशी मागणी जी आहे ती कालपासून होते, काटेवाडी गावातून या मागणीची सुरुवात झाली, आज बारामतीतल्या मोर्चामध्ये देखील ती मागणी पाहायला मिळाली, कसं बघतं या मागणीकडे? एकतर गृहमंत्र्याचा आम्ही निषेध करतो, परंतु बाहेर पडणं ही मागणी चुकीची मला वाटते वैयक्तिक, कारण जर तुम्ही विरोधात असताना आपण आरक्षण देऊ शकत नाही, सत्तेत असूनच आपण आरक्षण देऊ शकतो। दादा हे मराठा समाजाचे नेतृत्व आहे, दादांनी जर आता ह्यात फार लीड घेतलं आणि मोदी साहेबांना भेटून तिथं काहीतरी बाबा ही आरक्षणाचा मोठा गंभीर विषय आहे महाराष्ट्रामध्ये, आणि इथं आता मुख्यमंत्र्यांनी एक समिती स्थापन केली त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आणि समितीत 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळ आहे, आमदार आहेत, आणि त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे, येणारं इलेक्शन आहे त्यात मराठा बांधवांना सरकार 1 महिन्याचं मुदत मागते सर या प्रश्नाचं सोडवणूक करण्यासाठी। हां, त्यांना 100% वेळ दिला पाहिजे, येणारी लोकसभा आहे, मला वाटतं जर ह्यांनी आपल्याला आरक्षण नाही दिलं तर आपल्याला समाजाला सर्व लोकांना त्यांच्या विरोधात निर्णय घ्यायचा मतदान विरोधात करण्याचं संधी आहे, इतक्या दिवस आपण थांबलो हो का, सगळ्यांचं सरकार येऊन गेले, आज मला सांगा एवढ्या दिवसात कुठलं पक्षाचं सरकार नाही, असंच झालेलं आहे, एकदा महिनाभर म्हणतात तर त्यांना आपण वेळ दिली पाहिजे, अजितदादा स्वतः लीड घेतील आणि ह्याचा न्याय मराठा समाजाला 100% देतील असा माझा विश्वास आहे। तुमचं काय? जालन्यातील घडलेल्या आमच्या समाज बांधवावर घडलेल्या जे हल्ला केला राज्य शासनानं त्याचा मी जाहीर निषेध करतो। ज्या समाजाचे मराठा मूक मोर्चाचे जगाने दखल घेतली, एकदम शांतता संयम आपण बघितलं, लाखो मोर्चे निघाले पण कुठेही गालबोट लागलं नाही आमच्या समाजाला, पण जेच आमच्या अंतरवली बारामतीत काय झालं, बारामतीतल्या मोर्चाला कसा प्रतिसाद? खूप छान प्रतिसाद मिळाला आहे, बारामती जेव्हा निषेध मोर्चा केला ना त्यामध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला, अनेक वक्ते आले, खूप छान छान मार्गदर्शन आरक्षणाबद्दल केलेलं आहे आम्हाला,
मराठा समाजाचा अंत न बघता निश्चितपणे मराठा समाजातल्या आंदोलकांचा अंत न पाहता न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती बारामतीकरांनी केलेली आहे. कॅमेरामन अमोल संभी वसंत मोरे मुंबई तक बारामती.